मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सर्वेक्षण, प्रकल्प बाधितांशी चर्चा आणि त्यांचे समाधान झाल्यावरच या प्रकल्पाचे काम सुरू करावे असे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शनिवारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पर्यायी जागे पाहणी केली. यावेळी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना 3 पर्याय सुचविले. या सुचविलेल्या पर्यायांमुळे शेतकऱ्यांची कमीत कमी जमीन बाधित होणार आहे. दरम्यान या संदर्भात नागपूर येथे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक झाली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत केलेली शिष्टाही कामी आली असून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. दरम्यान जागेच्या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे MD श्री पितळे, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती चिखलेकर, भाजपचे वळवली वॉर्ड क्रमांक 9 अध्यक्ष सचिन चौधरी, प्रमोद आगलावे, भास्कर आगलावे, दीपक उलवेकर, वळवली दीपक पाटील, प्रशांत कडू, मधुकर बोलके, अंकुश पाटील, अजय मोरावकर, जितेश म्हात्रे, जनार्दन उलवेकर, के कडाव, गणपत गडगे, राम पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि टेंभोडे, वळवली, कोळवाडी, पाले बुद्रुक, वलप, कानपोली या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.